ठाकरे शिंदेचा होणार करेक्ट कार्यक्रम जरांगी म्हणाले मुंबईतल्या तेवीस जागा पाडणार लोकसभा निवडणुकीत जरांगी फॅक्टर महायुतीला खूपच भारी पडलाय त्यावेळी निवडणूक न लढवता जरांगींनी इतका जोर दाखवला होता आता विधानसभेला जरांगी प्रत्यक्ष मैदानात उमेदवार उतरवणार आहेत त्यामुळे याचा प्रभाव निवडणुकीवर कसा होणार आहे हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे त्यात आता जरांगीनी मुंबईत आमची पाडण्याची क्षमता आहे आणि मुंबईत आम्ही तेवीसच्या आसपास जागा पाडणार आहोत असं जरांगीनी म्हटलं आहे त्यामुळे ठाकरे शिंदेचा होणार करेक्ट कार्यक्रम होण्याचा अंदाज आहे जालन्याच्या अंतरवाली सराटीत जरांगी माध्यमांशी बोलत होते यावेळी बोलताना जरांगी म्हणाले की मुंबईत आमची पाडण्याची क्षमता आहे आमचं तिथे निर्णायक मतदान आहे त्यामुळे मुंबईत आम्ही तेवीसच्या आसपास जागा पाडतो असं देखील जारांगे म्हटल्यात था त्यामुळे ठाकरे आणि शिंदेंची डोकेदुखी वाढणार आहे कारण मुंबईत इतर पक्षांच्या तुलनेत ठाकरेंचे सर्वाधिक उमेदवार उभे करतात त्या ठाकरेंच्या जागा त्याच जागांवर शिंदेंचे देखील उमेदवार असतात त्यामुळे विधानसभेत जरांगे ठाकरे आणि शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम करण्याची शक्यता आहे दरम्यान सरकारने शेतकऱ्यांचं एक रुपया पीक विमा काढला होता त्याचे पैसे कुठे आहेत असा सवाल मनोज जरांगेनी केला सरकारने पीक विम्याचे हप्तेच भरले नाहीत असं जरांगे म्हणाले शेतकऱ्यांचं कल्याण कसं होणार आहे असा सवाल जरांगेनी केला चंद्रकांत दादा तुमचे लोकांना वेड्यात काढायचे दिवस संपले आता लोकांना सगळं कळतंय असं उत्तर जरांगी यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला देताना म्हटलंय